तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी युटूब चॅनल मध्ये तर मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात पिवळ्या कपड्यांवरती बंदी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मलेशिया मित्रांनो मलेशिया या देशामध्ये पिवळ्या कपड्यांवरती बंदी आहे कारण जेव्हा आपल्याला एखादा मोर्चा काढायचा असतो तेव्हा आपण पांढऱ्या किंवा लाल कपडे घालतो भारतामध्ये पण मलेशियामध्ये जेव्हा मोर्चा निघतो तेव्हा पिवळे कपडे घालतात त्यामुळे तेथील सरकारने पिवळ्या कपड्यांवरतीच बंदी आणली आहे दुसरा प्रश्न आहे सोलापूर शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भीमा नदी मित्रांनो सोलापूर शहर हे भीमा नदीच्या किनारी वसलेले आहे तिसरा प्रश्न आहे भारतामध्ये कोणते प्राणी पाळण्यासाठी लायसन्स घ्यावे लागते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन कुत्रे मित्रांनो भारतामध्ये कुत्रे पाळण्यासाठी लायसन्स घ्यावे लागते असा नियम आहे पण आपल्याला तो नियम माहीतच नाही त्यामुळे आपण लायसन्स काढत नाही चौथा प्रश्न आहे जगातील सर्वात गरम देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार माली मित्रांनो माली या देशामध्ये सर्वात मोठे वाळवंट आहे त्यामुळे या देशाला जगातील सर्वात गरम देश म्हणून ओळखले जाते पाचवा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त पक्षी आढळतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार कोलंबिया मित्रांनो कोलंबिया या देशामध्ये सर्वात जास्त पक्षी आढळतात या अगोदर भारताचा क्रमांक या ठिकाणी लागायचा पण भारतामध्ये मागच्या काही वर्षांपासून पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली आहे सहावा प्रश्न आहे इंग्रजांनी भारतातील कोणत्या शहरात पहिली कंपनी सुरू केली होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सुरत मित्रांनो गुजरात राज्यातील सुरत या शहरामध्ये पहिली ईस्ट इंडिया कंपनी सुरू झाली होती सातवा प्रश्न आहे कोणत्या देशाला भारताची तलवार असे म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इस्रायल इस्रायल या देशाला भारताची तलवार म्हणून ओळखली जाते कारण इस्रायल हा देश भारताला सर्वात जास्त जो आहे अस्त्र शस्त्र पुरवतो जसे की विमान टँक त्यामुळे इस्रायल या देशाला भारताची तलवार म्हणून ओळखले जाते आठवा प्रश्न आहे पूर्ण जगात मांसासाठी एका सेकंदाला किती प्राणी मारले जातात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एक हजार आठशे पन्नास मित्रांनो पूर्ण जगामध्ये सरासरी एका सेकंदाला आठ एक हजार आठशे पन्नास प्राणी मारले जातात म्हणजे जोपर्यंत मी तुम्हाला ही माहिती सांगतोय तोपर्यंत पंचवीस ते तीस हजार प्राणी मारलेसुद्धा गेले असतील नवा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक रक्त पितात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मंगोलिया मित्रांनो मंगोलिया देशातील लोक गायींचे रक्त पितात त्यामुळे त्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढते असं त्या लोकांचं मत आहे आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला पिण्यासाठी जास्त काय आवडते ऑप्शन आहेत शरबत दूध कोल्ड्रिंक किंवा या व्यतिरिक्त अजून जर तुमचं काही उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण एकदा अशा एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम